यानंतरची बातमी आहे, सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये राजकीय घडामोड होणार असा दावा सुनील तटकरे यांनी केलेला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये राजकीय घडामोड होणार असल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केलाय. 10 ते 15 दिवसात राजकीय घडामोड होणार असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे असा दावा सुनील तटकरे यांच्याकडून करण्यात आलेला आहे. एक असं आहे की आज महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षामध्ये प्रचंड प्रमाणाची अस्वस्थता आहे. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या सर्वच पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांच्यामध्ये, वरिष्ठ नेत्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणाची राजकीय अस्वस्थता आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने योग्य पर्याय काय ते कदाचित शोधण्याचा राजकीयदृष्ट्या प्रयत्न करत असेल. मला या विषयावरती आज काही बोलायचं नाही, पण पुढचे 15-20 दिवस राजकीय घडामोडीचं एक केंद्र म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल.